पर्यावरणाधारित आरोग्यविषयक कृतीप्रवणता धोरणे आदी बाबी लक्षात घेता पेयजल उपलब्धता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सृष्टीव्यवस्था निरामय ठेवण्यासह त्याचे सक्षमीकरण याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. यासोबतच अंतर्गत रस्ते, पदपथ, पावसाळी पाण्याची गटारे आदी पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून देत पहिल्या टप्प्यातील विकास कामांना आपलं प्राधान्य आहे. विविध समाज घटक, समुदाय, वर्गांना सोबत घेऊन शासन प्रशासन हे नागरिकांच्या कल्याणासाठी आहे हा ध्यास बाळगीत नैसर्गिक रचनेसमवेत शहरीकरण साकारण्यावर आपला भर आहे. विकास आणि वास्तव्याची सर्वसमावेशक सांगड घालून पायाभूत सुविधांबाबत विविध योजनांतून येणारी तरतूद अमरावती शहराला मिळाली पाहिजे याकरिता आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. शाश्वत विकासासाठी सर्वसामान्य नागरिकांची वेळोवेळी लाभणारी साथ हे विकास कामांचं चक्र गतिमान ठेवण्यासाठी साधक ठरू पाहत आहे असं प्रतिपादन आमदार सुलभाते संजय खोडके यांनी ₹60 लाख निधीतून करण्यात येणाऱ्या विजयस्नेही कॉलनी, स्वावलंबी नगर तसेच समता गृहनिर्माण संस्था, समता कॉलनी, कठोरा रोड, अमरावती परिसर स्थित चेनलिंग फेन्सिंग करणे या विकास कामांचं भूमिपूजन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केलंय. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी स्थानिक परिसरात आयोजित विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कठोरा रोड स्थित विजयस्नेही कॉलनी, स्वावलंबी नगर येथे ₹25 लाख निधीतून केल्या जाणाऱ्या श्री हनुमान मंदिर येथील मैदानाला चेनलिंग फेन्सिंग करणे या विकास कामांचे आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तदनंतर ₹35 लाख निधीतून केल्या जाणाऱ्या समता गृहनिर्माण संस्था अमरावती समता कॉलनी परिसर स्थित बगीचाकरिता राखीव असलेल्या खुल्या जागेला चेनलिंग फेन्सिंग करणे या कामाची त्यांच्या हस्ते रीतसर भूमिपूजनाची औपचारिकता साधण्यात आली आहे. यावेळी आमदार सुलभाताई खोडकेंनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेत प्राप्त निवेदनांचा त्यांनी स्वीकार केलाय. या दरम्यान स्थानिकांच्या वतीने सुलभाताई खोडके, यश खोडके यांचे यथोचित स्वागत करण्यात आलंय. सातत्यपूर्ण लोकसंपर्क व पाहणी दौऱ्यातून लोकसमस्यांची दखल घेत त्या मार्गी लावण्यासाठी पर्याप्त निधीची तरतूद करण्यासह उपाययोजना करणे व अंमलबजावणी करण्यासाठी कर्तव्यदक्षता आदी बाबी लक्षात घेता आम्ही सदैव सुलभाताईंसोबतच आहोत असा विश्वास व्यक्त करीत आमदार सुलभाताई खोडकेंच्या अथक प्रयत्नातून ₹60 लाख निधीतून साकारण्यात येणाऱ्या चेनलिंग फेन्सिंग या विकास कामांबद्दल विजयस्नेही कॉलनी, स्वावलंबी नगर तसेच समता गृहनिर्माण संस्था अमरावती समता कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधवांनी यावेळी समाधान व्यक्त केलंय. त्या ठिकाणी ओपन जिम या महिन्यांमध्ये ओपन जिम असलं पाहिजे, ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग असलं पाहिजे आणि त्यासोबत अंतर्गत जे आहे ते मंदिराला सुद्धा एक सभागृह असणं आवश्यक आहे. आपल्या एरियातला कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकतो अशा माध्यमातून विकासात्मक कामं मी करत आहे, यापुढे सुद्धा करेल. फक्त माझी विनंती आहे की आपण 19 मला निवडून दिलं, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळाला. येणाऱ्या 24 ऑक्टोबर 24 इलेक्शन आहे, पुढे मागे होऊ शकते पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा. सुद्धा संजय खोडके एवढंच नाव लक्षात ठेवा, एवढी आपल्याला विनंती आहे आणि आपण मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी एक विनंती करते. ब्युरो रिपोर्ट, आरसी न्यूज.